काल रात्री एक 21 वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोगदेव घाटाला गेली होती. हे लोक तिथे सरासरी 11 दरम्यान पोहोचले आहे रात्री, आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते. हे झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 अनोळखी लोक आलेले आहे, आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे. या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली, आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते. तिथे हे मेडिको लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले, आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी 5 सकाळी हे माहिती मिळालेली आहे, आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे, आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBC टीम तात्काळ लावण्यात आलेलं आहे. तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे. आता प्राथमिक हे माहिती आहे, आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्याला माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल.